पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी प्रश्नावर गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, MJPचे उपकार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, उपअभियंता वायदंडे, सिडकोचे कार्यकारी अभियंता गायकवाड आणि ठेकेदार उपस्थित होते. यावेळी न्हावाशेवा टप्पा 3 योजनेचा आढावा घेण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यावेळी म्हणाले की सप्टेंबर अखेर न्हावाशेवा टप्पा 3 या योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, पण कंत्राटदाराने यामध्ये प्रचंड दिरंगाई केलेली आहे, त्यामुळे या कामाला वेळ लागतोय. या संदर्भात आता फिजिकल रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. या कामांमध्ये असलेले पाईपलाईनचे लेईंग, मूळ स्त्रोतापासून शुद्धीकरण केंद्राचे पाणी आणण्यापर्यंतचे काम असेल तिथे पंपिंग मशिनरी बसवणे, तसेच कळंबोली रोहिंजणपर्यंत पाईपलाईनचे लेईंग आहे. या प्रत्येक कामाचे डिटेल, त्यांनी लागणारी मुदत याचा आढावा घ्यायला सांगितले. एक आठवड्यात त्यासाठीची माहिती त्यांच्याकडून येणे अपेक्षित आहे. ते पूर्ण झाल्यावर पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर आणि पनवेल शहराचा महापालिकेचा भाग, त्या सगळ्यांमध्ये पाण्याचा तुटवडा दूर होईल. आमदार प्रशांत ठाकूर आणि पालकमंत्री उदय सामंत यांची पनवेलच्या पाणी प्रश्नासंदर्भात गेल्या महिन्यात बैठक झाली होती. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत बैठक झाली. आता पुढच्या आठवड्यात सिडको परिसरातील सप्लायमधील पाण्याच्या तुटवड्यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. पनवेल परिसरातील पाण्याची अडचण दूर होऊ शकते, त्यासाठी महापालिका, सिडको आणि MJP या सगळ्यांनी एकत्र काम केले पाहिजे, असा आग्रह या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी धरला. या संदर्भात येणाऱ्या 7 दिवसांमध्ये काय काम शक्य होणार आहे आणि काय केल्यामुळे महापालिका सिडकोला 5 MLD 10 MLD पाणी वाढवून मिळेल शकते, असं ॲक्टिव्हिटी या पाण्यासाठी मॉनिटरिंग करण्याकरिता त्यांनी कामाला सुरुवात करावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केले. पनवेल महापालिकेचे आयुक्त सन्मान्य मंगेश चितळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पनवेल महापालिकेमध्ये जी न्हावाशेवा टप्पा 3 योजना आहे याचा आढावा घेतलेला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे, पण कंत्राटदारानं याच्यामध्ये प्रचंड ढिलाई केलेली आहे, त्यामुळे त्याला कामाला वेळ लागतो आहे. या संदर्भामध्ये आता प्रत्येक ॲक्टिव्हिटी या कामामध्ये असलेली, त्याच्यामध्ये पाईपलाईनचं लेईंग असेल, मूळ स्त्रोतापासून ते शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणं असेल, शुद्धीकरण केंद्राचं काम असेल, तिथं पंपिंग मशिनरी बसवणं असेल, आणि पुढे कळंबोली किंवा रोहिंजणपर्यंत पाईपलाईनचं लेईंग आहे, या प्रत्येक कामाचं डिटेल, त्यांनी लागणारी मुदत याचा आढावा घ्यायला सांगितलं. एक आठवड्यामध्ये याच्यासाठीची माहिती ही त्यांच्याकडून येणं अपेक्षित आहे, आणि मग हे पूर्ण झाल्यावर पनवेलपासून ते कामोठा, कळंबोली, खारघर आणि पनवेल शहराचा नगरपालिकेचा भाग जुना, या सगळ्या भागामध्ये पाण्याची तुटवडा हा दूर होणार आहे. पनवेल महापालिकेमध्ये नव्यानं आलेली गावं आहेत की ज्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या कामाला सुरुवात झाली, काही टाक्या उभारून झाल्या 29 गावामधल्या, इथंही पाणी आता लागणार आहे. नव्यानं काही आवास योजनेची कामं सुरू होणार असतील, तिथंही पाणी लागणार आहे. या सगळ्या कामांना आता या पाणी, या सगळ्या वसाहतींना पाणी लागणार आहे, पण आज असलेल्या वसाहतींना पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे या योजनेचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. याच्यासाठी गेल्या महिन्यामध्ये माननीय उदय सामंत साहेब पालकमंत्री यांच्याकडे बैठक झाली. आज या संदर्भातली एक बैठक ही सन्माननीय आयुक्त मंगेश चितळे साहेबांकडे झाली. पुढच्या आठवड्यामध्ये सिडको परिसरामधल्या सप्लायमधला तुटवडा यासाठी गणेश देशमुख साहेबांच्याकडे मीटिंग होणार आहे, आणि मला अपेक्षा आहे की याच्यामुळे स्थानिक स्तरावरची जी कामं आहेत ही लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतील, आणि याच्या माध्यमातून पनवेल परिसरातली पाण्याची अडचण ही दूर होऊ शकते. याच्यासाठीचा पाठपुरावा पनवेल महापालिका, सिडको आणि त्याचबरोबरीनं MJP या सगळ्यांनी एकत्रित केला पाहिजे, असा आम्ही आग्रह धरलेला आहे. या संदर्भामध्ये लवकरात लवकर येणाऱ्या 7 दिवसामध्ये काय काय कामं शक्य होणार आहेत आणि काय केल्यामुळे महापालिकेला, सिडकोला 5 MLD 10 MLD पाणी वाढीव मिळू शकतं, अशा ॲक्टिव्हिटी या पाहण्याच्यासाठी किंवा याचं मॉनिटरिंग करण्यासाठी यांनी कामाला सुरुवात करावी, अशा पद्धतीचं आवाहन मी या ठिकाणी केलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की याला अनुसरून येणाऱ्या कालावधीमध्ये काम होताना दिसेल.